कल्याण डोंबिवलीत पण जवळपास 60-65 हजार अनधिकृत बांधकाम आहेत. राज्य सरकार किंवा तिथले जे पुढारी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की ही बांधकामं काही दंड आकारून अधिकृत करावीत. पायाभूत सुविधांवर त्यामुळे ताण येतोय, सगळ्याच गोष्टी पुढे बदलणार आहेत. त्यामुळे ही भूमिका तुम्हाला कितपत योग्य वाटते? मला असं वाटतं रस्ते विकासाच्या आड किंवा शहर विकासाच्या आड येणारी कुठची अनधिकृत बांधकामं आहेत हे ठेवताच कामा नाही. पण याचा अर्थ ज्या इमारती बांधल्या गेलेल्या आहेत, ज्या चाळी बांधल्या गेलेल्या आहेत, जिथे बिल्डरांनी माणसांना फसवलेलं आहे तिथे त्यांना बाहेर काढण्यात काही अर्थ नाही. ज्या बिल्डरांनी त्यांना फसवलेलं आहे त्या बिल्डराला दोषी धरणं गरजेचं आहे. राज्य सरकारने ही गोष्ट करणं आवश्यक आहे. आणि अशा ठिकाणी जर समजा काही कर आकारून जर समजा त्यांना अधिकृत केलं जाणार असेल तर चांगलीच गोष्ट आहे, कारण त्यांची फसवणूक झालेली आहे. बरोबर आहे. त्यांनी काही जाणून बुजून मला अनधिकृत ठिकाणी राहायचंय असं समजून ते आलेले नाही आहेत. त्यांची ज्यांची अशा प्रकारची फसवणूक झालेली आहे त्यांना तर तुम्हाला नियमात आणावंच लागेल. पण यांचा काहीही संबंध नाही अशा प्रकारच्या अनधिकृत गोष्टी ज्या शहरांमध्ये वाढल्यात, फक्त कल्याण डोंबिवलीतच नाही सगळ्या ठिकाणी कुठच्याही शहराचा, त्याच्यावरती तुम्हाला निर्दयी हातोडा मारावाच लागेल. पण ही जी बांधकाम आता तुम्ही म्हणतात ज्यांचा काही दोष नाही, सर्वसामान्यांचा याच्यात जीव जातो बळी जातो, पण जे लोक या सगळ्या लॉबीला चालवतात ते बऱ्याचशे राजकीय पक्षाशी संबंधित असतात. बरोबर, ते कारवाईपासून दूर राहतात. पण हे ज्या वेळेला हे सगळं समजल्यानंतर हे बघा ह्याच्यातले आशय सापडणं किंवा शोधणं हे तुम्हाला माहिती असतात. पण मला असं वाटतं मूळ जो माणूस आहे त्याच्यात जर समजा कॉलरला हात घातला ना की बाकीचं येईल ना आपोआप. यांना वाचवायला तो जोशी कोण जो अधिकारी होता ना इथे सुनील जोशी एवढी सगळी प्रकरणं त्याची बाहेर आली याच सगळ्या लोकांनी दाबून ठेवलं ना. मग शिवसेना भाजपचे लोक असतील किंवा काँग्रेस राष्ट्रवादीचे असतील कोणी त्याच्याबद्दल बोलायला तयार नाही. जितक्या मोठ्या प्रमाणावरती कारवाईची मागणी त्याच्यावरती व्हायला पाहिजे काही झालं नाही. मुळात ही जेव्हा नगरपालिकेची महानगरपालिका झाली, दोन नगरपालिकांची मिळून महानगरपालिका झाली आणि इतर काही गावं ग्रामपंचायती आल्या, सुरुवातीपासूनच नवीनच महापालिका आहे, क वर्गाची महापालिका, सुरुवातीपासूनच या महापालिकेचा ट्रॅक चुकत गेला त्यामुळे आता शहर अगदी एक कसं एक गोष्ट आपण पाहणं आवश्यक आहे. म्हणजे प्रशासन त्यासाठी मला असं वाटतं मुळात पहिल्यांदा या शहरामध्ये नवीन होणारी जी बांधकाम आहेत यांना महानगरपालिकेने परवानगी देता कामा नये. कारण पायाभूत सुविधाच नाहीये तुमच्याकडे आणि तुम्ही नवीन